नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये 40 जागा निघलेल्या आहेत। तर त्या जागा कोणत्या आहेत, कशा आहे, आपण ते या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर यासाठी टेक्निकल मॅनपावर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेस, या जागा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती निघलेल्या आहेत। यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट्स इट्स फॉर 17 पोस्ट ज्या आहेत त्या सिनियर सिस्टम ऑफिसर या आहेत, आणि ज्या उरलेल्या 23 पोस्ट होत्या त्या सिस्टम ऑफिसरसाठी दिलेल्या आहेत। म्हणजे 40 जागा, 39 जागाचे डिवायडेड असं केलेलं आहे। तर यासाठी आपण फॉर्म भरण्याची सुरुवात कालपासून झालेली आहे। द लिंक ऑनलाईन ॲप्लिकेशन शॉल बी मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट, म्हणजेच या वेबसाईटवरती तुम्हाला दिलेले आहे की कालपासून फॉर्म चालू झालेले आहे, म्हणजेच 23 मे पासून फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेले आहे। तर याची लास्ट डेट ऑफ अ सबमिशन अँड ॲप्लिकेशन फॉर इज 27 मे 2021 पर्यंत 5 वाजेपर्यंत, म्हणजेच सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता। यासाठी क्वालिफिकेशन आणि इलिजिबिलिटी आपण इथं अंडर दिलेली आहे, म्हणजे खाली दिलेली आहे। याच्यासाठी स्किल आणि क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे, तर सिनियर सिस्टम ऑफिसरसाठी दिलेलं आहे क्वालिफिकेशन बी ई बी टेक इन कम्प्युटर सायन्स इन इंजिनिअरिंग ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इक्वॅलंट क्वालिफिकेशन ऑफ, जी एखादी युनिव्हर्सिटी चांगली आहे त्या युनिव्हर्सिटीमधून जर तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे तर तेही मान्य धरू शकतं। आणि तुमच्याकडे जर नेटवर्क सर्टिफिकेट असेल, एखादं नेटवर्कचं सर्टिफिकेट जर असेल तर तेही याच्यामध्ये ग्राह्य धरलेलं जातं तुमच्याकडे। आणि याच्यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी। 5 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स जर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार नाही। इथं दिलेलं आहे हे नेटवर्क सर्टिफिकेट, तुमच्याकडे जर एखादं नेटवर्क सर्टिफिकेट असेल तर तेही याच्यामध्ये मान्य जातं। आणि याच्यासाठी 17 पोस्ट दिलेल्या आहेत, तर याचं पे स्केल दिलेलं आहे 46,000 रुपये पर मंथली याच्यासाठी दिलेलं आहे। आणि इथं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर खाली इथे सिस्टम ऑफिसर, याच्यासाठीही तेवढंच सेम क्वालिफिकेशन आहे, फक्त यामध्ये एक्सपिरियन्स, फक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे। तुम्ही बी टेक इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स यामधून कोणत्याही याच्यामधून जर असेल तरीही चालतं, आणि तुमच्याकडे नेटवर्क सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे। जर असेल कंपल्सरी नाही आहे, सॉरी, इतकं कंपल्सरी नाही, फक्त तुमचं यामधून क्वालिफिकेशन पाहिजे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, यासाठी 23 पोस्ट दिलेलं आहे। याच्यामध्ये 40,000 रुपये पर मंथली तुम्हाला सॅलरी राहील, 40,000 रुपये सॅलरी राहील। इथं दिलेलं आहे तुमचं आता द कॅन्डिडेट विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऑर इंटरव्ह्यू, म्हणजे याच्यासाठी तुमची कुठलीच एक्झाम होणार नाही, तुमच्या फक्त तुमच्या बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। एक्सपिरियन्स आणि तुमचा जेवढा एक्सपिरियन्स राहील तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे, सिस्टम ऑफिसरसाठीही आणि सिनियर सिस्टम ऑफिसरसाठीही। कुठलीच एक्झाम वगैरे होणार नाही, तुमचं डायरेक्ट इंटरव्ह्यू आणि सिलेक्टेड लिस्ट कॅन्डिडेट डेट इंटरव्ह्यू तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल की तुमचं पब्लिश त्या दिवशी होईल। तुम्हाला मॅसेजही येऊ शकतो, किंवा एखाद्या वेळेस मॅसेज जर नसेल आला तर तुम्ही या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता। इथं वेबसाईटही दिलेली आहे आणि खाली दिलेलं आहे की तुमचं लोकेशन्स दिलेले आहेत, तर तुम्ही कोणकोणत्या लोकेशनला इथे फॉर्म भरू शकता। इथे सर्व लोकेशन दिलेले आहे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारदरा, भरपूर लोकेशन आहे। तर याच्यामध्ये 23 पोस्ट अशा पोस्ट डिवायडेड करून दिलेले आहेत। याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन पण दिलेले आहेत, तिथे तुम्हाला खाली दिलेले आहेत, तेही वाचून घेऊ शकता। आता याच्यामध्ये एज दिलेला आहे, एज 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि SC ST साठी 5 वर्ष सूट आहे वरती। तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करायचं आता बघणार आहोत। तर तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे जी वरती स्टार्टिंगला सुरुवातीलाच जी वेबसाईट दिली ती इथे, ही वेबसाईट bmc.gov.in, यावरती तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्येही देतो आहे। त्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट गुगलमध्ये सर्च केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल, ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये इथं दिलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट डेट, म्हणजेच 23/13/5/2021 पर्यंत ॲडव्हर्टाईज पडलेली आहे ती। आणि इथं पोस्ट टाईप दिलेला आहे, इथं 2 पोस्ट आहे, तुम्ही कोणत्या पोस्टला सिलेक्ट करणार आहात तर त्या पोस्टचं तुम्ही
सिलेक्ट करू शकता आणि इथं दिलेलं आहे अप्लाय डिस्ट्रिक्ट, या या डिस्ट्रिक्टसाठी एवढ्या पोस्ट आहेत तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला ज्याही डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म टाकायचा आहे शक्यतो तुम्ही सर्वच डिस्ट्रिक्टलाही अप्लाय करू शकता. कुठे तुम्हाला टाकायचं आहे तेवढ्या डिस्ट्रिक्टला अप्लाय करू शकता. इथं तुमचं नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, जसं तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर आहे तसं समजा टाकू शकता. इथं तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, तुमची कास्ट दिलेली आहे, इथं तुमची कोणती कास्ट आहे ती सिलेक्ट करू शकता आणि इथं सबकास्ट तुम्ही टाईप करून टाकू शकता. इथं तुमचा पोस्टल ॲड्रेस म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथला ॲड्रेस टाकायचा आहे. इथं डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि जे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पॅन कार्ड हे आय डी प्रूफ धरलेलं जातं, इथं तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला वरती मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर हा न चुकता करेक्ट टाकायचा आहे कारण मोबाईलवरती मॅसेज येईल. ईमेल पण तुम्हाला इथे ईमेलही टाकायचा आहे आणि इथे दिलेलं डोमासाईल आहे का तुमच्याकडे, तर यस, तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्र रहिवासी असल्यामुळे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. इथे जेंडर दिलेले आहे, आर यू मॅरिड, मॅरिड असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन बीटेक कोणत्या कोर्समधून झालेलं आहे इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स या तीन फील्डमधून जर झालं असेल तर यस का. इथं तुम्हाला डिग्रीचं नाव, तुमची जी डिग्री झालेली आहे त्या डिग्रीचं नाव टाकायचं आहे. इथं कोणत्या बोर्ड आणि युनिव्हर्सिटीमधून झालं आहे, तिथे तुम्ही पासआउट केव्हा झालेला आहात, इथं ऑप्टेन विचारायचं, टोटल टाकून घ्यायचं आणि जर असेल तर आणखी एक ॲड करायचा रो. इथं विचारलं वेदर कॅन्डिडेट ऑलरेडी वर्किंग इन गव्हर्नमेंट सर्व्हिस, जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ऑलरेडी वर्किंग करत काम करत असाल तर यस करायचं, अन्यथा नो. जर तुमच्याकडे इथं एक्सपिरियन्स, इथं कंपल्सरी तुम्हाला एक्सपिरियन्स टाकणं आवश्यक आहे. इथं जर नो केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होईल पण तुम्हाला तुमचे सिलेक्शन होणार नाही. एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, ॲडव्हर्टाईजमेंटमध्येही दिलेलं आहे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचे PDFमध्ये 2 MB आत. जेवढेही तुमच्याकडे एक्सपिरियन्स जास्त असेल सिलेक्टेड लिस्टमध्ये तुमचं तेवढंही लवकर तुमचा नंबर लागू शकतो. इथं दिसायला दिलेलं आहे की तुमच्याकडे नेटवर्क सर्टिफिकेट असेल तर यस, तुमच्याकडे जर नेटवर्क सर्टिफिकेट असेल तर तेही तुम्ही इथे अटॅच करू शकता. आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे, तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो दिलेला आहे. अपलोड डॉक्युमेंट्स ऑफ एज म्हणजे तुमचं एज प्रूफ द्यायचं तिथे तुम्हाला. इथं दिलेलं आहे तुमचं आय डी प्रूफ म्हणजे तुम्हाला जे आयडेंटिटी प्रूफ, तुम्ही जे पॅन कार्ड लावतात पॅन कार्ड जोडायचं. आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स, तुमचे डिग्री, जेवढेही डॉक्युमेंट्स होते तेवढे तुम्हाला मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट हे दोन्ही अटॅच करून 2 MB आतमध्ये ते तुम्हाला द्यायचे आहेत. इथं दिलेलं आहे सिक्युरिटी कोड जशाच तसा खाली टाकायचा आणि नंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर येऊन जाईल, तो ॲप्लिकेशन नंबर इथे प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचा आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आणि इथे टाकायचा. रजिस्ट्रेशन आय डी समोर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आणि नंतर सिक्युरिटी कोड टाकल्याच्या नंतर जनरेट PDFवरती क्लिक करायचं आहे. जनरेट PDFवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी PDF तुम्हाला डाउनलोड होईल फॉर्म भरल्याची, ती PDF तुम्ही सांभाळून ठेवायची कारण लवकरच ज्याचा आता लिस्ट लवकरच लागणार आहे. तर त्यामुळे तुम्ही ही लिस्ट जम ही तुमची जी PDF राहील ती तुमच्याकडे संपून ठेवावी. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.